महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर कॅम्प नंबर 2 परिसरात असलेल्या साई शक्ती या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. 15 दिवसात इमारतीचा स्लॅब कोसळल्याची ही दुसरी घटना आहे. आधीच्या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत 7 जणांचा बळी गेला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दल आणि TDRF यांनी बचाव कार्य करून ढिगाऱ्या खालून अनेक जणांना बाहेर काढलं. दरम्यान यानंतर नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. साई शक्ती इमारतीच्या दुर्घटनेमध्ये त्या स्लॅब कोसळलेले आहेत. त्याच्यामध्ये 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये ही दुसरी दुर्घटना आहे. यामध्ये जी पहिली दुर्घटना झाली होती त्यामध्ये स्लॅब वरून खालपर्यंत एकावर एक स्लॅब पडत गेले तशाच प्रकारची ही देखील दुर्घटना झालेली आहे. यामध्ये 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, 1 जखमी आहे. महापालिका आयुक्तांशी बोलल्यानंतर अशा प्रकारच्या ज्या काही इमारती 94-95 साली या अशा इमारती बांधल्या गेल्या आणि त्यावेळेस जी महापालिकेने कारवाई केली स्लॅब कटिंग करण्याची आणि त्यानंतर त्याच डेव्हलपरनी ते तोडलेले जे स्लॅब आहेत, कट केलेले जे स्लॅब आहेत, पुन्हा वेल्डिंगनी ते जोडले आणि ते स्लॅब भरले आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. आणि त्यामुळे या ज्या धोकादायक इमारती आणि अशा प्रकारच्या स्लॅब कट केलेल्या इमारती आहेत ज्या महापालिकेने ज्यांच्यावर कारवाई केली अशा इमारती ज्या आहेत त्या आयुक्तांना मी सांगितलेलं आहे की ताबडतोबीने त्याची माहिती घेऊन त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई युद्धपातळीवर केली पाहिजे. त्याचबरोबर अशा प्रकारचे महापालिकेने कारवाई केलेली असताना स्लॅब कट केलेले असताना ते पुन्हा जोडून वेल्डिंग करून जो काही पुन्हा स्लॅब भरून त्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी ज्या डेव्हलपरनी हे काम केलं आहे आणि लोकांच्या जीवाशी ज्यांनी खेळ केलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या इमारतींवर पुन्हा अशा प्रकारे पुनरावृत्ती अशा दुर्घटनांची होऊ नये यासाठी महापालिका तातडीने पावलं उचलेल. तर राज्य सरकार आता जे मृत झालेले आहेत किंवा जखमी आहेत त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेणार आहे, कशा प्रकारची मदत मिळणार आहे आणि राज्य शासन हा प्रश्न कधी निकाली काढणार आहे धोकादायक? मुख्यमंत्री महोदयांशी माझी चर्चा झालेली आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे. इमारती अधिकृत अनधिकृत आहेत याचा विचार न करता यामध्ये माणुसकीच्या नात्याने ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयाच्या मदतीचा हात दिला जाईल. त्याचबरोबर मीच आता आयुक्तांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या ज्या धोकादायक इमारती आहेत त्याची तातडीने यादी केलेली आहे त्यांनी. परंतु अशा अति धोकादायक ज्या C2 इमारती आहेत किंबहुना ज्या इमारतींचे स्लॅब कट केलेले पूर्वी आणि ते पुन्हा स्लॅब भरलेले आहेत अशा अति धोकादायक इमारतीमधून तातडीने जे रहिवासी नागरिक राहत आहेत त्यांची सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम तातडीने करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर हा उल्हासनगरमधला जो रेग्युलायझेशनचा जो विषय प्रलंबित आहे तो विषय जो आहे जो माझ्या माहितीप्रमाणे आपण मागील जेव्हा यामध्ये एक बैठक देखील झाली त्यामध्ये देखील हा विषय कधी अरे हे जेव्हा निर्णय झाला होता ना तो रेग्युलायचा नगरविकासचे प्रधान सचिव गगराणी साहेबांच्या बरोबर देखील यामध्ये बैठक झाली होती. यामध्ये 2005 साली जे रेग्युलायझेशनचा जो निर्णय घेतला होता परंतु जो रेडी रेकनर तेव्हाचा आणि आताचा हा जो काही डिफरन्स आहे
त्यामुळे हे सर्वसामान्य लोक या सर्व परिसरामध्ये राहत आहेत. त्यामुळे आयुक्तांना मी सांगितलं आहे तातडीने हे जे काही सगळे इश्यू आहेत हे इन्क्लूड करून तातडीने हे या इमारती रेग्युलाइज कशा होतील आणि याचा पुनर्विकास कसा करता येईल आपल्याला अशा प्रकारचं जे काही प्रस्ताव आहे तो तातडीने राज्य सरकारकडे पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मी तातडीने मुख्यमंत्री महोदयांशी बोलून या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या वतीने या सर्व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास कसा होईल रेग्युलाइज कशा होतील यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर निर्णय घेईल. सर मोहिनी पॅलेसमध्ये 5 लोक मृत्युमुखी झाले होते, आतापर्यंत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली नाही याबाबत आपच्या या इमारतींना अशा प्रकारच्या दुर्घटना ज्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ज्यांनी ज्या डेव्हलपरनी त्या बांधल्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सरकारचं मदत कार्य केलं आपण आणि काय सध्या परिस्थिती आहे? 10 आपल्याला कॉल आला की उल्हासनगर कुर्ला कॅम्प 2 बिल्डिंग पडली, 5 माळ्याची बिल्डिंग होती, 29 फ्लॅट होते सगळे, तर आपल्याला 7 ते 8 लोक अडकल्याची माहिती भेटली. 10:30 आपली सर्व टीम साधन सामग्रीसह आपली उल्हासनगर कुर्ला कॅम्प इथे पोहोचली. पोहोचल्यानंतर आपण 3 बॉडी रेस्क्यू केले. 3 बॉडी रेस्क्यू करताना जागा खूप कंजेस्टेड होती, जागा कंजेस्टेड असल्यामुळे रेस्क्यू करण्यास खूप सारी अडचणी आल्या. तरी आपण 10 ते 15 तिन्ही बॉडी रेस्क्यू करून आपण हॉस्पिटलला इथं सेंट्रल हॉस्पिटलला आपण तिन्ही बॉड्या शिफ्ट केलेल्या आहेत. आकाश आणि स्वानंद मीडिया उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.